माझी आणि देवेंद्रजींची आताची दोस्ती नाहीये, ही गेले 15-20 वर्षापासून ते आमदार होते, मी आमदार, तेव्हापासूनची आमची ही दोस्ती आहे। आणि त्यामुळे ही दोस्ती किती काही जीवाभावाची आमची मैत्री आहे, किती कोणी प्रयत्न केला आमचं दोघांचं बॉन्डिंग मजबूत आहे। ये फेविकॉल का जोड़ है, तुटेगा नहीं, तुटणार नाही, किती तुम्ही प्रयत्न केला तरी। आणि मी या पुढे काही लोक म्हणतात ये क्या जय वीरू की जोड़ी, काही लोक म्हणतात जय वीरू की जोड़ी आहे, काही म्हणतात धर्मवीर की जोड़ी आहे, पण मी एकच सांगतो ही जोड़ी जी आहे, ही युति जी आहे, ही खुर्चीसाठी झालेली नाही, ही स्वार्थासाठी झालेली नाही। आणि जे स्वार्थासाठी एकत्र झाले होते त्यांना या जनतेनेच बाजूला करून टाकलेला आहे। जेव्हा 2019 ला सर्वसामान्यांनी ज्यांना मतदान केलं शिवसेना भाजपा युती म्हणून, परंतु सरकार त्यावेळेस स्थापन वेगळ्या लोकांच्या बरोबर झालं, परंतु खऱ्या अर्थाने 10-11 महिन्यापूर्वी आम्ही ती झालेली चूक सुधारली आणि सर्वसामान्यांच्या मनातलं सरकार या राज्यामध्ये आणलं। आणि म्हणूनच आज सरकारला काही लोक पसंती देत आहेत, राज्य सरकारला लोकांनी पसंद केलंय, परंतु मला सगळ्यात आनंद या गोष्टीचा आहे की त्या सर्वेमध्ये या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांना 84% लोकांनी पसंती दिली आहे, 84% लोकांनी। या देशाचा मान, या देशाचा सन्मान जगभरामध्ये पोहोचवण्याचं काम मोदी साहेबांनी केलं आहे। आताच्या परिस्थितीमध्ये अनेक देशांची अर्थव्यवस्था डबघाईला आलेली असताना आपल्या भारत देशाची अर्थव्यवस्था 10व्या क्रमांकावरून 5व्या क्रमांकावर आणण्याचं काम आपल्या प्रधानमंत्री महोदयांनी केलंय। आणि फक्त ते देशामध्ये नाही, ते जगामध्ये आज लोकप्रियतेमध्ये 1 नंबरला आहेत, याचा अभिमान आणि आनंद आम्हाला जास्त आहे। आणि म्हणून या खुर्च्या वगैरे सत्ता वगैरे याचं कुठाला मोह नाहीये, हा एकनाथ शिंदे काय, देवेंद्रजी काय, आम्ही कालही कार्यकर्ते म्हणून काम करत होतो, आजही कार्यकर्ते म्हणून काम करतोय, उद्याही कार्यकर्ते म्हणूनच काम करणार। सत्तेची हवा आमच्या डोक्यात नाही, आजही आमचे पाय जमिनीवर आहेत, म्हणून आम्ही रात्रंदिवस काम करतोय, रस्त्यावर फिरतोय, प्रकल्पांना भेटी देतोय, घरामध्ये बसून आदेश देणारं सरकार आमचं नाही, फेसबुक लाईव्ह सरकार आमचं नाही, फील्डवर काम करणार ऍक्शन मोडमध्ये जाणार सरकार आमचं आहे। आणि म्हणूनच या पालघर जिल्ह्यामध्ये देखील जो विकास आवश्यक आहे, या ठिकाणी जे जे आवश्यक आहे, आप्पा आमच्या सोबत आहे, त्यांच्या भागात देखील जे विकासाचे प्रकल्प आहेत ते पुढे नेण्याचं आम्ही काम करू। खासदारांनी देखील ज्या सूचना केलेल्या आहेत त्या सूचनांचं देखील या ठिकाणी अंमलबजावणी करण्याचं काम करू। मी डिटेलमध्ये बोलत नाही, परंतु पालघरमध्ये जे जे काही आवश्यक आहे आज एमएमआरडीएची व्याप्ती देखील आपण संपूर्ण जिल्हाभर करतोय, त्याच्यातून देखील आपल्याला फंड मिळतील। नगर